सातारा जिल्हा शूरवीरांचा सैनिकांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओळखला जातो. याच साताऱ्यात नगरपालिकेच्या माध्यमातून शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मृती उद्यान उभारण्यात आलं आहे. दिल्लीतील इंडिया गेट जवळील नॅशनल वॉर मेमोरियल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात 14 गुंठे जागेत एक आगळंवेगळं भव्यदिव्य असं कर्नल संतोष महाडिक यांचं स्मृती उद्यान उभारण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या उद्यानाबद्दलची अधिकची माहिती. सातारा नगरपालिकेच्या संकल्पनेतून शहीद संतोष महाडिक स्मृती उद्यान या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. स्मारक उभारण्याचा एक उद्देश आहे की सातारा जिल्ह्यातील जे शहीद आहेत, जे सैनिक आहेत, त्यांना एक आदरांजली वाहण्याच्या हेतूने या स्मारकाची स्थापना केलेली आहे. साधारणतः सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, शहीदांचा जिल्हा म्हणून देशामध्येच एक वेगळा नावलौकिक आहे. आणि ह्या स्मारकातून आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे समाजाला की सातारमधल्या शहीद जे झालेत त्यांची सातारमधली संख्या किती आहे, सातारातले शूरवीर आपल्या भारत देशाला युद्धामध्ये किती कामी आलेले आहेत, त्या संदर्भात या स्मारकामध्ये प्रत्येक शहीदांचं नाव, ते कोणत्या बटालियनचे होते, किती साली ते शहीद झाले याबद्दल विस्तृत माहिती इथे दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मारकामध्ये आपण काय फायबर म्युरल्स, काय वॉर हिस्ट्रीज तयार केलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सैनिक ज्या वॉरमध्ये शहीद झाले त्या वॉरची हिस्ट्री च्या पिक्चरच्या माध्यमातून, फायबर म्युरलच्या माध्यमातून आपण या स्मारकामध्ये दिलेली आहे. हे स्मारक सर्वांसाठी उपलब्ध आहे पाहण्यासाठी. याच्यामध्ये जे सैनिक शहीद होतात त्यांचं पार्थिव या ठिकाणी पहिल्यांदा या स्मारकामध्ये आणलं जाईल आणि तिथूनच त्यांच्या मूळ गावी पुढच्या कार्यक्रमासाठी इथून रवाना होणार आहे. आजपर्यंत पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, इंडो पाक युद्ध, इंडो चायना युद्ध आणि कारगिल युद्ध यामध्ये साधारणतः आपल्या सातारा जिल्ह्यातील 264 सैनिक शहीद झाले आहेत, जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील आहेत. त्याचबरोबर 14 सैनिक हे पॅरामिलिटरी फोर्सेसमधले आहेत जे सातारा जिल्ह्यातील शहीद झालेले आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख या स्मारकामध्ये ग्रेनाइटच्या पाट्यांमधून आपण दिलेला आहे. शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात 278 सातारा जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कोनशिला बसवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धापासून ते आतापर्यंतच्या विविध युद्धांमध्ये हुतात्मा झालेल्यांची नावे, कोणकोणत्या युद्धात ते शहीद झाले, त्याचबरोबर शहीद झालेल्यांची तारीख अशी माहिती स्मृती उद्यानात लावण्यात आली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.